नमस्कार मित्रांनो राशीचक्र या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो स्त्रिया आणि व्रतवैकल्य उप यांचा जवळचा संबंध आहे स्त्रिया जे व्रतवैकल्य उपवास करतात ते पूर्ण श्रद्धेने मनोभावे करतात तसेच कोणतेही व्रत आपण सुरू करतो तेव्हा आपली हीच इच्छा असते की ते व्रत अखंड असू दे आणि कोणतेही अडथळे समस्या ते उपवास करताना येऊ नयेत परंतु मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की महिन्यातील ते पाच दिवस स्त्रिया व्रत करू शकत नाहीत किंवा पूजा करू शकत नाहीत तसा प्रकृतीचा नियमच आहे आणि हा नियम सर्व स्त्रिया पालन करतात वैदिक धर्मानुसार मासिक पाळीच्या दिवसात किंवा पिरियड्समध्ये स्त्रियांसाठी सर्व धार्मिक कार्य करण्यास मनाई आहे स्त्रियांनी मासिक धर्म किंवा पिरियड्सच्या वेळी उपवास किंवा व्रत करताना कोणत्या सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे पिरियड्सच्या वेळी व्रत किंवा उपवास धरावा की नाही जर आपण व्रत सुरू केले आहे त्याला मध्येच सोडून द्यावे की उपवास कंटिन्यू करावा जर एखादा अखंड उपवास असेल आणि मध्येच जर आपल्याला मासिक धर्म किंवा पिरियड्स आले तर आपल्याला काय करायला हवे कोणतेही नवीन व्रत करायचे ठरविले असल्यास आणि त्याच दिवशी पिरियड्स आले तर ते व्रत करावे की नाही जर व्रताचा कालावधी एक महिन्यापेक्षा जास्त असेल तर ते व्रत कसे पूर्ण करावे असे खूप सारे उपवास आहेत किंवा व्रत आहेत ज्यामध्ये आपल्याला संध्याकाळी पूजा करावी लागते जर आपण ती पूजा सकाळी सुरू केली आहे आणि त्यानंतर जर पिरियड्स किंवा मासिक पाळी आली तर त्यावेळी काय करावे मासिक पाळीनंतर किंवा पिरियड्सनंतर पुन्हा कधी पूजा सुरू करावी असे अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न आम्ही आज या व्हिडिओमधून करणार आहोत मित्रांनो जे व्रत तुम्ही मनोभावे श्रद्धेने सुरू केले आहे त्याचे पूर्ण फळ तुम्हाला मिळवू दे आणि तुमच्या मनात व्रताविषयी कोणत्याही शंका राहू नये हीच आमची इच्छा आहे मित्रांनो श्रावण महिना सुरू झाला आहे आणि श्रावणासारख्या पवित्र महिन्यात अनेक स्त्रिया व्रत किंवा उपवास करतात या महिन्यामध्ये सोळा सोमवार व्रत मंगळागौरी व्रत नागपंचमी व्रत प्रदोष व्रत श्रावण शुक्रवार श्रावण शनिवार असे अनेक उपवास स्त्रिया आवर्जून धरतात तर मित्रांनो समजा जर तुम्ही कोणतेही व्रत सुरू केले उदाहरणार्थ सकाळी आपण श्रावण सोमवारचे व्रत धरले आणि पूजा केल्यानंतर तुम्हाला पिरियड्स आले तर त्यावेळी उपवास धरावा मात्र संध्याकाळची पूजा करू नये त्या दिवसाच्या व्रताचे संपूर्ण फळ तुम्हाला नक्की मिळते कारण तुम्ही मनोभावे सकाळी संकल्प घेऊन पूजा केली होती मित्रांनो समजा जर तुम्ही सोळा सोमवार व्रत करत आहात आणि यामध्ये तुम्हाला मासिक पाळी किंवा मा पिरियड्स आले तर आपल्याला काय केले पाहिजे उपवास सोडून द्यावा का किंवा पूजापाठ कसे करावे तर मित्रांनो सोळा सोमवारचे व्रत हे अखंड व्रत आहे तुम्हाला सलग सोळा सोमवार हे व्रत करायचे आहे आणि त्या दिवशी उपवास करावा पूजापाठ करू नये किंवा तुम्ही घरातील इतर सदस्यांकडून पूजापाठ करून घेऊ पूजा शकता कथा ऐकू शकता याला मानसिक पूजा देखील म्हणतात या प्रकारे मानसिक पूजेत तुम्ही उपवास धरावा तो देवाला मान्य होतो तसेच तुमचे व्रत अखंड चालू राहते आणि याचे पूर्ण फळ तुम्हाला मिळते तो उपवास मोजण्यात येऊ नये पिरियडच्या वेळी मंदिरात जाऊ नये घरातील देवाला किंवा देवाच्या कोणत्याही वस्तूला हात लावू नये त्या दिवसात पूजा करणे निषेध आहे यावेळी आपण या इष्टदेवतेच्या नावाचा जप करू शकता जर तुम्ही नवरात्रीतले उपवास करत आहात आणि तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी जर तुम्हाला पिरियड्स आले तर त्या दिवसांमध्ये पण तुम्हाला पूजापाठ करायचा नाही परंतु तुम्ही घरातील सदस्यांकडून पूजापाठ करून घेऊ शकता पूजा मांडू शकता आणि जर तुमच्या घरात कोणतीही व्यक्ती नसल्यास तुम्ही मनोभावे प्रार्थना करून मनातल्या मनात, मनात इष्ट स्मरण करून तुमचे व्रत अखंड चालू ठेवू शकता तसेच पिरियड संपल्यावर कोणत्या दिवसापासून देवपूजा करावी तर मित्रांनो मासपाळी किंवा पिरियडसाठी साठी पाच दिवस सांगितले गेले आहेत पाचव्या दिवशी आंघोळ करून केस स्वच्छ धुवून स्वच्छ कपडे घालून तुम्ही देवपूजा करू शकता भारतात वेगवेगळ्या वेग राज्यात वेगवेगळ्या वेग प्रथा आहेत काही राज्यात पिरियड्स नंतर पाच दिवसांनी पूजा करतात तर काही राज्यात पिरियड्सनंतर सहा दिवसांनी पूजापाठ करतात तर काही राज्यांमध्ये पिरियड्स नंतर सात दिवसांनी पूजापाठ करतात शास्त्रांनुसार पाचव्या दिवशी तुम्ही देवपूजा करू शकता मित्रांनो जर तुम्हाला श्रावणी सोमवार व्रत करायचे आहेत परंतु सोमवारी सकाळी उठल्यावर तुम्हाला पिरियड्स आले किंवा रविवारी पिरियड्स आले तर त्यावेळी तुम्ही तो उपवास किंवा व्रत करू नये पुढचा सोमवारपासून तुम्ही व्रत करू शकता जर तुम्ही पहिल्या सोमवारी पूजापाठ केल्यावर जर तुम्हाला पिरियड्स आले तर तो उपवास मात्र धरावा आणि पूर्ण करावा पूजापाठ करू नये तसेच मध्ये जर तुम्ही पूजा घरातील व्यक्तीकडून करून घेतली तर प्रसाद देखील घरातील इतर व्यक्तींनाच करायला सांगायचा तुम्ही देवाचा प्रसाद किंवा नैवेद्य बनवू शकत नाहीत किंवा त्याला हात लावू शकत नाहीत मासिक पाळी हा स्त्रियांच्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे जोपर्यंत स्त्रीला मासिक पाळी येत नाही तोपर्यंत तिला पूर्णत्व नाही अशी समाजात धारणा आहे त्यामागील कारण म्हणजे मासिक पाळी आल्याशिवाय स्त्रीला मातृत्व प्राप्त होत नाही आपण आपले प्रेम राग द्वेष ज्या पद्धतीने व्यक्त करतो आपल्या मेंदूत चांगले वाईट विचार आणू शकतो त्याचप्रमाणे आपण परमेश्वराचे ध्यान चिंतन मनन स्मरण किंवा जप कधीही कोठेही करू शकतो हे निसर्गाचे चक्र आहे जे कोणत्याही दिवशी कधीही घडू शकते म्हणून कोणताही संकोच मनात बाळगू नका मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही राशीचक्र या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा थँक्यू